श्रीश्री रविशंकर यांचा तुळजापुरातील कार्यक्रम उधळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत प्रसारित केलेल्या व्हिडिओवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे, तर अनेक कार्यकर्त्यांना नोटीसही पाठवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसले. नाशिकमध्ये त्यासाठी 2 दिवसीय राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. त्याआधी भाजपच्या कोर कमिटीची बैठक मुंबईत होणार आहे, तर आज होणाऱ्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारमंथन केलं जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांना बैठकीला बोलावलंय. या बैठकीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र पक्षचिन्ह आणि शिवसेनेच्या नावाचा निर्णय अंतिम टप्प्यात असतानाच होणारी ही बैठक महत्वाची मानली जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांना आक्रमक अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. मग होण्याचे आदेश देण्यात आले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढा अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीत समन्वय दिसून आला नाही, ती उणीव भरून काढायला सांगण्यात आलंय. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होऊ शकते, तसं झालं तर आव्हाडांशिवाय निवडणुकीत उतरण्याची तयारी ठेवा अशा सूचना ठाण्याच्या नगरसेवकांना देण्यात आल्या. अजित पवारांच्या उपस्थितीत विधान भवनात ठाण्याच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. सह्याद्रीची उंची म्हणजे 24